आणि आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। गेली कित्येक दिवस राज्यपालांच्या राजीनाम्यावर चर्चा सुरू होती आणि आता राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तुम्ही सामटीवर पाहताय, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। याबद्दल अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे, काय अधिक अपडेट्स? राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे, त्यांच्या जागेवर रमेश बैस यांची निवड करण्यात आलेली आहे। रमेश बैस हे त्रिपुराचे राज्यपाल राहिलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी म्हणजे छत्तीसगड भागातून येतात। त्यांनी या अगोदर खासदार म्हणून देखील काम केलेलं आहे, रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते छत्तीसगड मधील, असा त्यांचा अनुभव राहिलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून राज्यपालांचा राजीनामा मंजूर होणार असं सांगितलं जात होतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल दौरा झाला मुंबईचा, त्यानंतर तात्काळ त्यांचा राजीनामा आज मंजूर झालेला आहे। त्यामुळं काल या संदर्भात काही बोलणं झालं होतं का राज्यपालांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं, आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केलेला आहे, तर या सगळ्या दृष्टीने महत्वाची बाब ही समोर येते। त्याच्यानंतर राज्यपालांच्या संदर्भात अनेक प्रश्न देखील सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाले होते। 12 आमदारांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर राज्यपालांची कर्तव्याच्या संदर्भात देखील केस सध्या सुरू आहे, असे अनेक गुंतागुंतींचे प्रकरण त्यांच्यासमोर आता होते। मात्र आता रमेश बैस हे राज्यपाल झालेले आहेत, मात्र जी जुनी केस आहे ती कायम राहणार आहे। मात्र जे वक्तव्य त्यांनी केली होती त्या वक्तव्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये मोठी संतापाची लाट आपल्याला मध्यंतरी आलेली पाहायला मिळालं होतं आणि आज त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळं कुठेतरी जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यासाठी दिलासा म्हणावा लागेल। आणि शिवाजी, रमेश बैस हे कधीपर्यंत राज्यपाल पदाची शपथ घेतील याची काही माहिती मिळते का? तात्काळ या संदर्भात ते शपथ घेतील। राजीनामा मंजूर झाला असेल तर त्या काळापर्यंत जर त्यांना उशीर लागत असेल तर तात्पुरता जो कारभार असतो राज्यपालाच्या पदाचा शेजारी राज्याच्या राज्यपालांकडे दिला जातो। सध्या तरी असं कळतंय की हे तात्काळ जे आहेत राज्यपाल पदाची शपथ। अगदी शिवाजी, आपल्या सोबत अंबादास दानवे हे जोडले गेलेले आहेत। दानवेजी, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे, गेली कित्येक दिवस अशी ही मागणी तुमच्याकडून होत होती आणि आता ते मंजूर झालेलं आहे, तुमची प्रतिक्रिया? खरं त्याला देर आहे दुरुस्त आहे असंच एवढंच बोलता येईल, कारण सातत्यानं हे महाराष्ट्र राज्यपाल महाराष्ट्राचा अवमान करत होते सातत्यानं, आणि सगळ्यांनीच आम्ही सगळ्यांनी या विषयाची मागणी केली होती की राज्यपालांची हकालपट्टी करा, आणि त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केल्यानंतर सुद्धा त्यांना बदललेलं नव्हतं, परंतु ते राय दुरुस्त आहे, घाण गेली या महाराष्ट्रातली असं मी म्हणेन। दानवेजी, 10 तारखेलाच मोदींचा दौरा झाला आणि त्यानंतर आज राजीनामा मंजूर झालेला आहे राज्यपालांचा, महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश दिलं आहे मोदी साहेबांनी असं म्हटलं तर योग्य ठरेल का? नाही, बरोबर आहे, महाविकास आघाडी याच्या संदर्भात मोठा मोर्चा काढला होता डिसेंबर महिन्यामध्ये, मला वाटतं 15 डिसेंबरला, आणि हा राजीनामा एक प्रचंड एक जनभावना होत्या। अधिवेशनात हा विषय आम्ही वारंवार उचललेला होता, प्रत्येक गावात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली होती, परंतु सरकारने याच्यावर दखल त्यास घेतली नव्हती, कारण सरकारला हे कळत तर होतं परंतु आमच्या मागणीहून झालं असं त्यांना दाखवायचं नसेल, परंतु सातत्यानं आम्ही हा विषय लावूनच धरलेला होता। अगदी दानवेजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहेत तर भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा आता मंजूर झालेला आहे। मध्यंतरी खूप वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि आता त्यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। 10 तारखेला पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्र दौरा होता, मुंबईत त्यांचा दौरा झाला आणि त्यानंतर त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे, मात्र त्या दौऱ्याच्या 2 दिवसानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय आणि रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकार करणार आहेत तर भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे।
तर कोश्यारी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे। अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, निश्चित जर आपण पाहिलं त्यांचा आतापर्यंत प्रवास जो आहे, माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, छत्तीसगड मधून येतात आणि इतका मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, कारण अनेक वेळा त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळं एक मोठा अनुभव असलेला व्यक्ती महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून येत आहेत। आणि जर आपण पाहिलं तर त्यांचं कृषी बद्दलचं जे ज्ञान आहे, कृषी तज्ञ म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। मात्र आता जो राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांच्यासाठी महाराष्ट्राबाबत जो इतिहास राहिला आहे तसा इतिहास यांचा असू नये अशी एक सदिच्छा महाराष्ट्राच्या वतीनं व्यक्त केली जाऊ शकते। आणि जर आपण पाहिलं तर रमेश बैस केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, त्यामुळं जर आता पाहिलं आणि राज्यपाल म्हणून एका राज्याचं याच्या अगोदर कामकाज देखील पाहिलेलं आहे, त्यामुळं अनुभव म्हणून त्यांचा आतापर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिल्याचं 2 वर्ष त्यांनी 2019 ते 2021 या दरम्यान, तर त्यांचा हा पूर्ण अनुभव जर पाहिला तर महाराष्ट्रासाठी खूप चांगला राहील असं आज तरी आपण म्हणू शकतो। मात्र भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीमध्ये जे काही अनुभव महाराष्ट्राला आले ते कदाचित त्यांच्या तोंडातून असे शब्द निघत होते असं बोललं जात होतं। मात्र या संदर्भात महाविकास आघाडीने मोर्चाही काढला होता, वारंवार त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही केली जात होती आणि त्याचबरोबर राज्यपालांच्या अनेक राजकीय महत्वाकांक्षा देखील होत्या असेही सांगितलं जात होतं। मध्यंतरी उत्तराखंडचं निवडणूक असताना त्यांना मुख्यमंत्री व्हावं असंही वाटत होतं, काही ठिकाणी त्यांचं म्हणणं असंही समोर आलं होतं की त्यांना उपराष्ट्रपतीही व्हायचं होतं, अशा अनेक त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा होत्या त्या समोर यायच्या आणि त्या दरम्यान त्यांची वक्तव्य जी आहे महाविकास आघाडीसाठी कुठेतरी पुलटा असायची। अगदी शिवाजी, आणि महाविकास आघाडीकडूनच असं सांगण्यात देखील आलं होतं मध्यंतरी की त्यांना उत्तराखंड मध्ये परत जायचंय म्हणून ते वारंवार असे वक्तव्य करतायत, त्यामुळे हे असं झालंय का आणि आता ते उत्तराखंडला जातील का? हो, त्यांना आता उत्तराखंडलाच जातील, ते त्यांच्याकडे नवीन जबाबदारी जर खरंच जर त्यांना राजकारणातून माघार घ्यायची असेल, पूर्णपणे संन्यास घ्यायचा आपण असं म्हणू शकतो, तर त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी जसं ते म्हणतायत की मला आता आराम करायचा आहे, घरी वेळ द्यायचा आहे, घरी म्हणजे त्यांच्या उत्तराखंडमध्ये जायचं आहे, तर त्यांना कुठलीही जबाबदारी दिली जाणार नाही। जर त्यांची ही चूक असेल महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली वक्तव्य म्हणून त्यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी म्हणून, आता राज्यपालांसंदर्भात उचलबांगडी हा शब्द योग्य नाही, ते एक सन्माननीय पद आहे, मात्र त्यांना मग दुसरी जबाबदारी दिली जाईल। मग जर त्यांना दुसरी जबाबदारी दिली गेली असेल तर कुठेतरी त्यांच्या वक्तव्य त्यांना भोली असं म्हणावं लागणार आहे।